स्वस्ति नः पूगा विश्ववेदाः ओम माधवाय नमः स्वाहा। अत्यंत दुकानना वेगळं करणं खूप अवघड आहे। आता सार मानलीस का काय? नाही पण मी पण बुद्धिबळ खेळणारा माणूस आहे, इतक्या पटकन हार नाही मानत। हो, वडिलोपार्जित इस्टेटीची वाटणी मी आधीच केलेली आहे। आता माझ्या स्वतःच्या मिळकतीतून मी थोडाफार जो काही जमीन जुमला घेतला होता त्याची मला समान वाटणी करायची आहे। हा, एक नारायणीच्या नावाने आणि एक आनंदीच्या नावाने। तिकडे नारायणी आजारी, इकडे पंढरी आजारी, काय आनंदी गेल्याचा धोसरा घेतलाय काय सगळ्यांनी? अ माणसांचंच काय, या झाडांचं पण पहा ना, पार कोमेजून गेली आहेत ती। आज फुलं सुद्धा फुलली नाहीत आपल्या बागेत जास्त। पर आज घरात चूल पेटणार आहे का? नाही नाही, तर थोड्या वेळाने म्हणायचीस आजपासून आपण सगळ्यांनी उपाशीच राहायचंय म्हणून। डॉक्टर? नमस्कार नागनाथ साहेब। या या डॉक्टर। पण आता डॉक्टर कशाला आले? नका, लगेच घाबरू नका, मगाशी सांगितलं ना नारायणी आजारी म्हणून। मग मी काय म्हणते की आपण आपल्या पंढऱ्याला पण दाखवून घेऊया ना। हा बरोबर, मी खरंच चुकलो दादा, जरा जास्तच बोलून गेलो तुला मी। तू जो काही निर्णय घेशील तो आम्हाला म्हणजे निदान मला तरी मान्य असेल। निर्णय घेणारा मी कोण होतो नागनाथ? मुळात मी तुझा आणि गोरखचा अधिकार हिरावून घेणारच नाही। दादा अरे तुझ्यावर मीच काय, पण कोणीच संशय नाही घेऊ शकत। तुला खरंच मी माफ केल्याने बरं वाटणार असेल तर मागे घडून गेलेल्या आणि पुढे तुझ्या हातून घडणाऱ्या सगळ्या चुकांबद्दल मी तुला आत्ताच माफ केलं असं समज। अरे हो अक्क, सांगायचं विसरलो, नारायणीला तपासायला डॉक्टर आले। काय झालं नारायणीला? काय नाही, थोडा अशक्तपणा आलाय। नाही, मला तिला बघितल्याशिवाय चैन पडणार नाही। चल काय करताय तुम्ही? डॉक्टर आलेत ना, ते तपासतील, ते काय म्हणतात मी कळवते तुम्हाला। हा बर, काही काळजी करायची गरज नाहीये ना। काळजी तर करण्यासारखं आहेच, पण मी तिची नेहमीच काळजी घेते। वाटताना तरी ही ऍसिडिटीच वाटते। तरी मी म्हंटलच होत पेढे द्या पेढे। म्हणजे ऍसिडिटी तर आहेच पण ही हवी हवीशी वाटणारी। तुम्ही आजी होणार आहात अक्का साहेब। किरहा सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव। आठ पोरं सांभाळणार कोण? आमची मिसेस आहे की त्याला काय काम असत? आम्हाला दोन मुलं हवी आहेत, एक आमचं स्वतःच आणि एक दत्तक घेणार। बस झाला आता बडाया, अजून लई येळ आहे त्याला। बरं, सगळ्यांचा नंबर झाला, आता माझा नंबर आहे, माझ्या पाया पडा। कबीर, तू माझ्यापेक्षा ना फक्त काहीच महिन्यांनी मोठा आहेस, तुला पाय पडून घेण्याची एवढीच हौस असेल ना तर आपल्याकडे ऑप्शन आहे की गजा पाय पड। अरे त्यात काय, मोठा भाऊ आहे माझा। पाहिलंस किती आज्ञादारक भाऊ आहे माझा तो। याला म्हणतात संस्कार, लहानपणापासून संस्कार केलेत मी त्याच्यावर। मम्मा अगं, यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। काय म्हणताय नारायणीताई, जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगितलं। हे बघा डॉक्टर। ठीक आहे डॉक्टर, चला आपण जरा बाहेर जाऊन बोलूया। चला जाऊ। आनंदी, पण आई तुला सारखं सारखं काहीतरी बोलतेय, ती तुझ्याशी मुद्दा म्हणून वागते हे दिसत असताना मी गप्प कसं काय बसू? वीर साहेब, आपण गप्पच बसायचं, सासूबाईंचं खूप प्रेम आहे माझ्या। मला सांग, ते प्रेम दिसत का नाही? प्रत्येक गोष्ट काय दिसल्यावरच खरी मानायची असते। आनंदी, मी ना खरंच हात जोडतो तुझ्या समोर, तुझ्याशी कसं बोलायचं ना तेच कळत नाहीये मला। पुण्याला आपल्या घरी गेल्यावर ते सुद्धा शिकवेन मी तुला। तुला जशी तुझी सासू प्रिय ना, तसेच मला माझे तात्या प्रिय आहेत, म्हणूनच त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा करायचा आहे मला। कसला आशीर्वाद? तोच तुला दिलेला, अष्टपुत्र सौभाग्यवती भवा। मुलगा